ज्यांना आपण निवडून दिलेले ते नगरसेवक झालेले नगरसेवक कशी नगरशेठ होत आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेले. तर आता नगरसेवक जर तुमचा नगरशेठ झाला असेल तर तुम्ही त्यांना वोट करा आणि सर्वात जास्त मत ज्याला भेटेल तो नगरसेवक नसेल नगरशेठ होईल. आता नगरसेवकाचं ॲक्च्युअल काम काय असतं? रोड इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ या विषयावरती कामं करते. पण आजकाल आपले नगरसेवक 131 पैकी बहुतेक नगरसेवक नगरशेठ झाले. नगरशेठ म्हणजे काय? नगरशेठ म्हणजे हे 5 क्रायटेरिया ज्यांनी फुलफिल केलेले आहेत किंवा 5 पैकी 1 क्रायटेरिया ज्यांनी फुलफिल केलेले ते नगरशेठ आहे. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी सार्वजनिक पदाचा दुरुपयोग करणारा नगरशेठ आहे. आपल्या पत्नी मुले आणि सून यांना राजकारणात आणून राजनशाही राबवण्याचा प्रयत्न करणारा नगरशेठ, जनतेला खोटी आश्वासन देऊन कामं दिरंगाई करणारा नगरशेठ असतो. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांची अडीअडचणी जाणून न घेणार आणि स्वतःचा आर्थिक ताकद आणि मसल पॉवर दाखवण्याचा मजूर हे क्रायटेरिया जर असेल तर तो नगरसेवक नाही, आता तो नगरशेठ झाले. तर तुम्हाला वाटत असेल की तुमचा नगरसेवक नगरशेठ आहे किंवा तुमच्या नजरेत जो कोण आहे तो नगरशेठ आहे तर त्याला वोटिंग करायची मी एक असतो. याच्यामध्ये तुम्ही डिवाईसमध्ये एकच वोटिंग करू शकतो त्याप्रमाणे आपण केलेले आहे. सायनिंग केल्यानंतर 5 क्वेश्चन तिथे येतील. तुम्हाला 5 पैकी 5 क्लिक करू शकता किंवा तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही ठेवू शकता त्याच्या नेक्स्ट. आणि तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यामध्ये ते नगरसेवकांचे सगळ्यांचे नाव आहेत. तुम्हाला ज्या नगरसेवक वाटत असेल नगरशेठ झालेले त्यांना क्लिक करून तुम्ही ते सबमिट करा. आणि हे जे सर्वे आहेत सर्वे संपलं जाईल एका बाजूला तर ते आजपासून पुढचा एक भ्रष्टाचार करत आहे त्याविषयी माझ्याकडे जे जे माहिती आहे आणि डॉक्युमेंट्स आहेत मी त्या वेबसाईटमध्ये अपलोड करणार आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्याकरता मी लाईव्ह सुद्धा येईल. सर्वात जास्त तो नगरसेवक नसेल नगरशेठ असेल. नगरशेठ हे करण्यासाठी मी एक वेबसाईट बनवलेली आहे. त्या वेबसाईट मध्ये जाऊन तुम्ही ते त्यांना वोट करू शकता. सर्वात इकडे बोलता सर्वात जास्त मतदान म्हणजे हे 5 क्रायटेरिया स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी सार्वजनिक पण रेकॉर्डिंग हे सगळ्या विषयावरती आपण मतं देऊ शकता आपल्या वेबसाईट ajayjaya.com शेट होईल तर त्याला आमच्यातर्फे सन्मानचिन्ह नगरशेठला दे. नगरशेठला जो ज्याला नगरसेवक ज्याला जास्त वोट पडतील तो नगरशेठ झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याप्रमाणे त्याला काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये? गेल्या 5 वर्षात आपल्या नगरसेवक जे आहेत ते आपल्या नगरसेवकाचं मूलभूत कामं जे आहेत ते सोडून बाकी सगळे कामामध्ये खूप व्यस्त असतात. तर तसे नगरसेवक जे आहेत त्यांना आपण नगरसेवक नाही नगरशेठ असं म्हटले जातील. तर नगरशेठ खूप वाढलेले आहेत आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये. तर त्या नगरसेवकांविषयी नगरशेठविषयी मी मांडण्याकरता एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेचं नाव नगरसेवक की नगरशेठ असं स्पर्धा हे केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपले जेवढे लोक आहेत ते ऑनलाईन पद्धतीने त्यांना वोटिंग करू शकतात. त्या कारणास नगरशेठ होण्याचं 5 क्रायटेरिया आम्ही ठरवलेले आहेत. ते 5 क्रायटेरिया काय काय आहेत ते त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो. तर नगरसेवक समजा स्वतःचं वैयक्तिक फायद्यासाठी पदाचा वापर करत असेल तर तो नगरशेठ आहे. आणि तसंच आपल्या पत्नीमुळं आणि फॅमिली लोकांना फायदा देण्यासाठी नगरसेवकाचं पद वापरत असेल तर तो नगरसेवक नाही नगरशेठ आहे. जनतेला खोटी आश्वासन देणं हे पण नगरशेठचा एक क्रायटेरिया आहे. आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत न पोहोचून त्यांचं अडीअडचणी जाणून न घेणारा हा नगरशेठ असतो. आणि स्वतःचा आर्थिक ताकद मसल पॉवर दाखवण्याचा जो मुजूरपणा त्यांच्याकडे आलेला आहे तो नगरशेठचा नसतो सेवकचा नसतो नगरशेठचा असतो.
तर याचं तुम्ही वोटिंग करण्याचं मी एक वेबसाईट तयार केलेली आहे www.ajaya.com, याच्यामध्ये जाऊन तुम्ही साइन इन केल्यानंतर तुम्हाला ते 5 क्रायटेरिया दिसतील. ते 5 क्रायटेरियामध्ये तुम्ही लॉग इन करू, त्यांना जे काय वोटिंग करायचं असेल, एक एक डिवाइसला किंवा एका व्यक्तीला आपण एक वोटिंगची संधी दिलेली आहे. एक वोट केल्यानंतर त्या नगरसेवकाला तो वोट जाईल. सर्वात जास्त वोटिंग ज्या नगरसेवकाला दिले जातील त्यांना आपण माझ्यातर्फे एक नगरसेवक नाही नगरशेठ अशी उपाधी देऊन त्यांचा एक ट्रॉफी देणार आहे त्यांना. आणि महानगरपालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जे भ्रष्टाचार होत आहेत याची माहिती पुढचा आठवड्यापासून मी एक महिन्यापर्यंत जेव्हापर्यंत हा आपला नगरसेवक की नगरशेठ ही स्पर्धा आहे ते लोकांपर्यंत पोचवणार आहे.